त्यांच्या सर्व सहकारी च्या अनुषंगाने मात्र आपण पाहतोय जी स्पर्धा आपल्याला अतिशय सुंदर पद्धतीची बघायला मिळत आहे. डीजे रितिक यांचं देखील कौतुक करावं लागेल ज्यांनी खऱ्या अर्थाने आमच्या आवाजाची काळजी घेत जबरदस्त डॉल्बी सिस्टम आपल्याला बघायला मिळत आहे. इनव्हिजिबल विरुद्ध एका बाजूला उनभाट, मागच्या मागचा मॅन ऑफ द मॅच, काय कमालीची फटकेबाजी ज्या स्पर्धेची अगदी आतुरतेने वाट बघत होणारा संघ. उनभाट कुशलने म्हटलं की आम्ही कॉल करून या स्पर्धेचे फॉलोअप घेत होते की ही स्पर्धा होणार की नाही होणार, होत असेल तर निश्चित स्वरूपात ही स्पर्धा खेळण्यासाठी आम्ही तयार आहोत, ज्या अनुषंगानं तयार आहोत तयारीनं आलेत. मायकोप संघाला मात्र मात दिली आणि आता इनव्हिजिबल या संघासमोर दोनात करत असताना गोलंदाजी ट्रॅकवरती शब्बीर सय्यद, स्ट्रायकिंग एंडला भावेश, पहिलाच बॉल घेऊन राऊंड डिस्टम्स पंचांच्या उजवीकडून उजव्या हातानं गोलंदाज शब्बीर तयार. पहिला बॉल, पहिल्याच बॉलवरती आपण पाहतोय क्लास क्रिकेटचं मादक सौंदर्य, विराट कोहलीची आठवण करणारा फटका, कव्हर ड्राईव्हच्या माध्यमातून पहिल्याच बॉलवरती चौकारानं खोललंय खातं, आलाय चौकार चार. थँक्यू थँक्यू रेटिक. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच चार वरती. चांगली सुरुवात शब्बीर पुढे पुन्हा एकदा मात्र आपण पाहतो टॅप करायचा होता. मनसुबा मात्र सेट आहे की या खेळपट्टीवरती आपण टॅप फटके खेळू शकतो. भावेशकडे ती क्वालिटी आहे अगदी त्याच्या पाठलागात निश्चित स्वरूपात. पहिल्याच बॉल तुम्ही चौकार, त्यानंतर दुसरा चेंडू हा टॅप पद्धतीचा खेळण्याचा प्रयत्न राहिलाय. सॉफ्ट हँडने खेळलाय, चेंडू अगदी पायावर जाऊन आदळतोय, सिंगल इथे देखील मिळेल. तीन चेंडूंचा खेळ पूर्ण होतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच पाच या धावसंख्येवरती. येणाऱ्या आगामी काळात, आणखीन येणाऱ्या काळात तीन चेंडूंचा खेळ बाकी असणार आहे. आता मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच जी मात्र प्रदान केलेली टी शर्ट्स आपल्याला बघायला मिळत आहे आणि खऱ्या अर्थानं तोच कुशल मैदानाच्या आतमध्ये. त्याच्यासाठीचा पहिला बॉल यावेळेस पंचांचे दोन हात हवेमध्ये समांतर. अगदी रात्रीच्या सत्रात कवायत करण्याची संधी पंचांना देखील पाहायला मिळते. ॲक्शनमध्ये आणलं जातं पंचांना. धावसंख्या जाऊन पोहोचते सहावरती. तीन चेंडू आणि धावसंख्या फलकावरती सहा. पुढचा बॉल यावेळी हा फटका देखील खेळला कुशलनं. भावेश सोबत पाटीला जॉईन करत असताना कुशल जबरदस्त फटक्या, चांगल्या पद्धतीने मात्र स्ट्रोक केलाय. टॉस हरले हरकत नाही. इथे मात्र ही स्पर्धा जिंकण्यासाठी आम्ही आलेलो आहोत. ज्या स्पर्धेची तयारी अगदी आम्ही करत होतो ती स्पर्धा आमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे, ज्याची तयारी अगदी आम्ही भरपूर करून आलो. ज्या अनुषंगानं मात्र आपण पाहतोय सुरुवात अगदी धमाक्यात. चार चेंडू आणि दहा धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. चार चेंडूंचा खेळ झाला. धावसंख्या दहावरती आपल्याला पाहायला मिळतोय. आजच्या रजणीतला तिसरा सामना. पहिला मॅच GNCC इनव्हिजिबल बघायला मिळाला, दुसरा सामना उनभाट आणि मायखूप बघायला मिळाला आणि आता मात्र क्वालिफाईचा मॅच हा. इथून जर जिंकलात तर अगदी शेवटच्या दिवशी या स्पर्धेच्या 6 जूनला सन्मानानं सुपर 8 सामना खेळण्याकरिता दाखल होतील. अनेक संघांनी मात्र स्वप्न पाहिले. 24 संघांना मात्र इथून प्रथमतः प्राधान्य देण्यात आलं. भरपूर संघ मात्र अगदी 8 लेटर पडलं, अनेक मेसेज आले, परंतु प्रथम मिळणाऱ्या 24 संघांना इथून जागा मिळाली आणि तदनंतर आता ज्यांना जागा मिळाल्या ते मात्र निश्चित स्वरूपात प्रथम क्रमांक आम्हाला कसा पटकवता येईल याच्याकडे मात्र ते बघतायत. धूम्रपान, मद्यपान, गुटखा, तंबाखू खात असताना कोणी आढळलं तर एका धाव्याची पॅनल्टी आहे, याची दक्षता घ्या. इथून मात्र कंटिन्यू राहणार. मद्यपान, धूम्रपान, गुटखा, तंबाखू या गोष्टींपासून जर कोणी आढळलं तर मात्र आपण पाहतोय पंच त्यांना पॅनलाइजला सामोरी देतील. इनव्हिजिबल बोईसर संघ आपल्याला बघायला मिळाला ज्यांना मात्र पॅनलाइज मिळाली, 1 रन प्लस मिळेल. म्हणजेच धावसंख्या आता 4 चेंडू आणि 11 धावेंवरती. आपण पाहतोय 3 दिवसात कुठल्याही संघाचा खेळाडू मद्यपान, धूम्रपान, तंबाखू, गुटखा या गोष्टी खाताना जर दिसलाच तर 1 धावाची पॅनल्टी आहे. यस, आणि पंच निश्चित स्वरूपात ते दर्शवतील, या सूचना पुन्हा पुन्हा होतील. जाऊया मॅचकडे. यावेळीस आपण पाहू शकाल शब्बीरचा चेंडू अगदी खोलातला होता, बॅट अँड पॅडमधला संपर्क आपण पाहतोय. चेंडू अगदी पायावर जाऊन आदळला. धावसंख्या जाऊन पोहोचते 5 मध्ये 12 वरती. बिनबाद, नाबाद आणि जिंदाबाद शेवटचा बॉल बाकी असणार आहे या षटकातला. खूप छान पद्धतीची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते.
पाच चेंडूंचा खेळ झाला, धावसंख्या 12 जाऊन पोहोचते. उनभाट संघ आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला जर आपण पाहिलं तर पुढचा मॅच सायक्ता बिरवाडी आणि आगवण सी यांच्यातला मॅच, अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. फुलर लेनचा बॉल होता, बघता बघता षटक क्रमांक 1 खेळ संपलाय. पहिल्या षटकाच्या खेळा अखेर धावा जर तपासून पाहिल्या तर 12 आपण पाहतोय ही भागीदारी सध्या पोहोचते. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल अतिशय सुंदर पद्धतीनं मात्र ही स्पर्धा. या स्पर्धेसाठी मात्र निश्चित स्वरूपात प्रत्येक आमच्या स्पॉन्सरने देखील भरपूर परिश्रम घेतले. जे दाते आहेत अर्थातच आपण पाहतोय पहिली रजनी या स्पर्धेची, आणि पहिल्या रजनीतला मात्र आपण पाहतोय पहिला संघ कुठला सुपर 8 आपल्याला बघायला मिळेल. कुशलने मात्र दावा मांडला होता की आमचे प्रयत्न पूर्ण असतील, शिरकाव 8 कसा करता येईल त्याच्यासाठी मात्र सुरुवात देखील चांगली झाली. पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या 12, दुसरं षटक गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहतोय. गोलंदाज बिपिन पहिल्याच बॉलवरती, चेंडूला मात्र आपण पाहतोय इंटू द गॅपमध्ये ढकललाय. बॉल चाललाय सीमापलीकडे, कुशलची बॅट अतिशय छान पद्धतीनं, दोन्ही क्षेत्ररक्षकांना अगदी भेदत त्यांच्या अगदी मध्यातून चेंडू चाललाय सीमापलीकडे. धावसंख्या 16, षटक क्रमांक 2 सुरुवात आज भावेश मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. चांगल्या फॉर्मासहित मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय आणि अगदी कुशल देखील त्या पद्धतीनं चार्ज होतोय. पुढचा बॉल यावेळेस पॅडल स्वीप करायचा होता. पॅडल स्वीप करत असताना आपण पाहतोय पंचांनी बोट उचललाय आकाशाकडे, बॅटची इनसाइड आहे ज्यांनी चेंडू मात्र यष्ट्यांवरती आदळलाय. बिग लॉस उनभाटचा, मात्र मोठा खेळाडू बाद होतोय. कुशल गॉन. थँक यू सो मच, वेलकम बॅक. ओमसाई मित्रमंडळ, ओमसाई नवरंग मित्रमंडळ आयोजित नवरंग चषक 2024 थरार चौथं वर्ष, आणि चौथ्या वर्षातली मात्र आपण पाहतोय पहिली रजनी. यावेळीच नवीन फलंदाज मनीष संघाचा आपण पाहतोय कर्णधार म्हणून, ज्याच्याकडे जी भूमिका आहे उंचपुराचा खेळाडू, एक उत्कृष्ट गोलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. लेगबायचे संकेत आलेत. धावसंख्या मात्र आपण पाहतोय इथून सिंगलने पुढे सरकते. धावा 17, चेंडूंचा खेळ झाला या षटकात आतापर्यंत. 3 गोलंदाज, बिपिन पहिल्याच बॉलवरती चौकार आणल्यानंतर प्रतिस्पर्धी खेळाडूला उत्तर कसं द्यावं, ज्याने मात्र आपण पाहतोय इथे देखील आपण पाहतोय खराब क्षेत्ररक्षण, लेझी एलिगन्स, ह्या गोष्टी तुम्हाला इथून टाळाव्या लागतील. भावेशनं मात्र आपण पाहतोय भावेश जिथे चेंडू खेळतो तिथे चौकार मिळतोय. नशिबानं साथ दिली भावेशला, मिळालाय चौकार. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 21 वरती. 1 गडी बाद, कुशल मात्र बाद झालाय. अगदी हाफ ट्रॅकरचा बॉल होता, समोरच्या दिशेने खेळायचं होतं. जिथे खेळायचं होतं तिथे फटका अगदी योग्य लागला, परंतु मिसटाईम स्ट्रोक होता. क्षेत्ररक्षक तिथे शब्बीर होते, परंतु त्यांना चेंडू मिळाला नाही. धावसंख्या 21, 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल आत्तापर्यंत आपण पाहतोय. चला, जे प्रेक्षक राजे स्क्रीनच्या समोर तिथे उभे आहेत त्यांना विनंती करतोय, प्लीज आपण थोडंसं मॅनेज व्हा. जे आपण उभे आहात तिथून मात्र त्या ॲडजस्ट व्हायचं आहे, सहकार्याची गरज आहे. स्पर्धा ही प्रेक्षक राजांना तुमच्यामुळे आणखीन बहरदर आहे, परंतु तुमचं सहकार्य अत्यंत महत्त्वाची भूमिका असेल. यावेळेस आपण पाहतोय मनीष इथे, मात्र आपण पाहतोय याला बाद व्हावं लागेल. खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल भावेश याने मात्र निश्चित स्वरूपात यस नो आणि वेट या शब्दांचा विसर झाला, दोघांमधला समन्वय संपला. आणि तदनंतर आपण पाहतोय इथून फलंदाज मनीष बॅक टू दी डगआउट. चला, यानंतर जो सामना असणार आहे साई एकता बिरवाडी विरुद्ध निलेश फायटर आगवन सी असा सामना असणार आहे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी यायचं आहे. निलेश फायटर आगवन सी विरुद्ध साई एकता बिरवाडी, दोन्ही संघाच्या संघनायकाने टॉस स्टेडियमच्या मुख्य व्यासपीठावर यायचं आहे. ओव्हर टू कॉम्बॉक्स. निश्चित स्वरूपात आपण पाहतोय मनीष सरांनी पुरस्कृत केलेला संघ, धर्मवीर चषक सरावलीचा आम्ही पाहिलं होतं, जिथे मात्र आगवन सी संघानं क्वालिफाय मध्ये मजल मारली होती तेव्हा देखील त्या संघाचा गुणगौरव, त्यांना कॅश प्राईज देऊन मनीष सरांनी त्यांचा गुणगौरव केला होता. अगदी लहान मुलांना प्रेरित करण्यासाठी निश्चित स्वरूपात मनीष सर इथे पोहोचलेले आहेत. आणि अगदी निलेश फायटर म्हणून आगवन सी संघ आजच्या दिवसात तुम्हाला खेळताना बघायला मिळेल. वैभव मैदानाच्या आतमध्ये पहिल्याच बॉलवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. एका बाजूला जर पाहिलं तर विकेट चाललेत आणि मनीष बाद झाल्यानंतर वैभव देखील मैदानाच्या आतमध्ये येतोय आणि निश्चित स्वरूपात त्याला देखील पहिल्याच बॉलवरती बाद व्हावं लागतं.
षटक क्रमांक तिसरं सुरुवात झाली. तिसऱ्या षटकात धावसंख्या आपण फलकावरती जाऊन पोहोचते ती म्हणजेच 21 या धावसंख्यावरती. नवीन फलंदाज रोहित मोरे, सफाई आयटीआयचा वंडर बॉय म्हणून त्याच्याकडे पाहिलं जायचं. एक उत्कृष्ट असं व्यक्तिमत्व, क्रिकेटचा एक तारा म्हणून आपण पाहतोय उनभाट या गावाला लागलेला रोहित आपल्याला पाहायला मिळतोय. जुन्या आठवणींना उजाळा देईल निश्चित स्वरूपात. इलेक्ट्रिशियन बॅचचा हुशार विद्यार्थी म्हणून ज्याच्याकडे पाहिलं गेलं. पॅडल स्वीप करायचा होता, चेंडू फळीचा संपर्क होत नाही. धावसंख्या इथे देखील एक मिळेल. या सिंगलच्या सहाय्यानं धावा जाऊन पोहोचतील त्या म्हणजेच 22 या स्कोर कार्डवरती. 22 तीन गडी बाद अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळतोय. नवरंग चषक 20-24 मात्र पहिला रजनीचा सोहळा आपल्याला बघायला मिळतोय. जिथे इथे जर आपण पाहतोय या टॅप केल्या भावेशनं, भावेशनं सांगितलं की मनीषचा विकेट सॅक्रिफाईस करण्यासाठी मी काय इथे थांबलेलो आहे. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय जबरदस्त फटका. उनभाट संघ म्हटलं की आशिष हे नाव विसरून नाही चालणार. आशिष या फलंदाजाकडे एक वेगळी क्वालिटी होती. एक टॅप पद्धतीचे फटके कसे खेळावे. दंसरचं मैदान 4 56 धावा ठोकत असताना आशिष ज्याच्या मात्र यामधले 39 धावा पुन्हा एकदा हायलाईट डोळ्यासमोर येऊन जातात. अनेक मैदानं त्याने देखील गाजवलीत. एक उनभाट संघाचा महत्वाचा घटक म्हणून आशिषकडे देखील भरपूर वेळा अंडर क्रिकेटमध्ये पाहिलंय. जाऊया मॅचकडे. गोलंदाज तयार 26. यावेळी हा बॉल लाप ट्रॅकरचा होता. चेंडू मात्र आपण पाहतोय ऑन साईडला. क्षेत्ररक्षक तिथे देखील आहेत. बघता बघता सिंगल मिळेल या सिंगलच्या सहाय्यानं 27-27. मनीष यांना मात्र वक्तव्य मांडलं होतं टॉस जिंकल्यानंतर, टॉस पराभव झाल्यानंतर, की बॅटिंग करत असताना 30+ कशा करता येतील याच्याकडे आमचं लक्ष असेल. रोहित आता मात्र स्ट्रायकिंग एंडला, ज्याच्याकडे क्वालिटी आहे, हाणामारी घातक फटके ज्याच्याकडे आहेत. यावेळीच आपण पाहतोय फटका चांगला खेळलाय आणि रोहितच्या बॅटमधून आलाय. अगदी आपण पाहू शकाल पॉइंटला कट करताना स्क्वेअर ऑफ द विकेटचा फटका रिप्लेच्या माध्यमातून पाहू शकाल. मागच्या पायावरती बॉडी बॅलन्स घेतला आणि तदनंतर मात्र चेंडूला स्टीअर केलंय. क्षेत्ररक्षकाने देखील खराब क्षेत्ररक्षण राहिलंय, परंतु रोहितच्या नावावरती हा चौकार फटका चांगला खेळला होता. 31 शेवटचा बॉल. यावेळी हा बॉल आपण पाहतोय पायावर जाऊन आदळला. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर 3 खेळ संपतोय. 3 षटकांच्या खेळा अखेर धावसंख्या 31. एका बाजूला साई एकता बिरवाडी आणि एका बाजूला निलेश फायटर आगवण सी, या संघांमधला द्वंद्व तुम्हाला बघायला मिळेल. चांगलं बॅटल, एकाच विभागातले दोन संघ. इनिंग्स ब्रेकमध्ये तो टॉस होईल जिथे प्रेझेंटेशन बॉक्समध्ये युसुफ सय्यद सर जोडले जातील. दोन्ही कर्णधारांना विनंती आहे की रेडी राहायचं, वेळ जास्त खर्च करू नका. पहिली रजनी आहे, त्या अनुषंगाने आपण पाहतो आजच्या दिवसात 16 संघ. सुरुवात अगदी ओपनिंग सेरेमनी या सगळ्या गोष्टी असताना उशीर होत असतो पहिल्या दिवशी, परंतु आपण मैदानाच्या आतमध्ये वेळ कव्हर कसा करता येईल या अनुषंगानं आजच्या दिवसातलं क्रिकेट आपल्याला बघायला मिळेल. षटक क्रमांक 3 खेळ संपला. धावसंख्या 31-3 उनभाट ची स्थिती आपल्याला बघायला मिळते. भावेश 9 धावांवरती खेळतोय. रोहित 3-4 खेळतोय. आता फलंदाज भावेश कडून भरपूर अशा अपेक्षा असतील डगआउट मध्ये. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार राहुल. यावेळीच आपण पाहतोय इझी लीडन, अगदी सुंदर पद्धतीनं टायमिंग वरती मेरिट वरती फटकेबाजी. जास्तीत जास्त टायमिंग वरती विश्वास दाखवलाय. चेंडू फळीचा संपर्क जर अगदी योग्य राहिला तर भावेश सांगतोय की येस, मी चौकार शोधण्यात अगदी पटाईत आहे. ज्या अनुषंगाने मात्र आपण पाहतोय चांगली बॅटिंग. 35 यावेळी स्टॅप करण्याचा प्रयत्न. रोहित मात्र नॉन स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतात. एक चौकाराच्या सहाय्याने ते खेळतायत. धावसंख्या जाऊन पोहोचते 35. पुढचा बॉल स्टीअर केल्या बॉलला. क्षेत्ररक्षक तिथे देखील आहेत आणि चेंडू निश्चित स्वरूपात आपण पाहतोय स्टम्सला आदळण्यापूर्वीच हातामधून निसटला. सिंगल मिळते या सिंगलच्या सहाय्यानं. धावा 36 आणि 3 गडी बाद अशी स्थिती देखील बघायला मिळते. आणखीन शेवटचे 3 बॉल इनव्हिजिबल हा संघ आपल्याला बघायला मिळतोय. बोईसरमधला हा देखील एक जुना संघ म्हणून या संघाकडे पाहिलं जातं. सेफसारखा खेळाडू आपल्याला त्यामध्ये पाहायला मिळतोय. भरपूर वर्ष या अंडरम क्रिकेटची सेवा त्यांनी केलेली आहे. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार रोहितकरिता. रोहितनं टॅप केल्या बॉलला. क्षेत्ररक्षक तिथे देखील आहेत. सेफ झोनमध्ये रोहित, चांगली रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 37 ऑन द स्कोर कार्ड. आणखीन 2 बॉल. पुढचा बॉल यावेळीच आपण पाहू शकाल क्षेत्ररक्षक आहेत तिथे, त्यांना बीट करत चेंडू चाललाय सीमा पलीकडे. चौकार मी म्हटल्याप्रमाणे आज भावेश लग घेऊन आलाय. जिथे मात्र आपण पाहतोय जिथे फटके खेळेल तिथे मात्र भावेश या नावाला मात्र एक वेगळी पसंती मिळाली. इथे देखील आपण पाहतोय समोरच्या दिशेने खेळलाय. धावसंख्या मिळणार इथून एक. धावा जाऊन पोहोचतात फलकावरती 42 आजच्या दिवसातला उच्चांक उनभाट या संघाच्या नावावरती. 43 टार्गेट. जाऊया प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जिथे टॉस साठी रेडी आहेत युसुफ सय्यद सर. हॅलो धन्यवाद. चला आपण दोन्ही कॅप्टन या, रोहन गावड आणि निलेश फाटर आगमन सी कॅप्टन याला टॉस साठी.
चांदने काका आपल्या शुभश्रीवर टॉस कर, चांदने काका या आपल्या शुभश्रीवर टॉस करणार आहोत. बोथ कॅप्टन्स यायचे यानंतर आजच्या रात्रीमधला तिसरा सामना आपण पाहतोय. एका बाजूला निलेश पाटर अगोन सी तर एका बाजूला साहित्य बिरोडे. कॅप्टन या अनुराग. काका आपल्या शुभश्रीवर टॉस करायचा नवरंग किंवा चषक असा कॉल करायचा असा असं असं करा. ठीक आहे उडवा. नवरंगचा कॉल केला गेलाय आणि पाहू शकाल नवरंग आलेला आहे. टॉस विन झाला आहे. आगमनसी निलेश प्रकार कपून बसून घ्यायचं प्लीज. नक्कीच कॅप्टन तुम्ही टॉस जिंकलाय, निर्णय काय असणार आहे? आय एम फिल्डिंग करू. किती स्पर्धेबद्दल काय सांगाल, कसे वाटत जेव्हा तुम्ही आलात, खेळपट्टी पाहिली, लाईट्स पाहिल्या, काय सांगाल राकेश परदेशी आणि नवरंगची पूर्ण टीम आहे त्याबद्दल काय सांगाल? टुर्नामेंट तर पूर्ण चांगली भरली आणि लाईट वगैरे सगळं चांगलं. आणि मनीष दादाबद्दल काय सांगेल, तुम्हाला स्पॉन्सर केलं आणि टी शर्ट सुद्धा तुम्हाला दिले गेले, चांगला सपोर्ट आहे मनी दादा तुम्हाला, त्यांच्याबद्दल काय सांगाल? त्यांचा खूपच धन्यवाद आणि तो आमचा लक आहे. जेव्हा मॅच बघायला येतो तेव्हा आम्ही सुपर एंडमध्ये निघतात. ओके बस ऑफ लक कॅप्टन. रोहन तुझ्याकडे नक्की टॉस तुम्ही गमावला, प्रथम तुम्हाला बॅटिंग करायची आहे, काय सांगाल तर टॉस जिंकला निर्णय काय असता? टॉस जिंकला असता तर आम्ही यावेळी फिल्डिंग घेतली असते. बॅटिंग करायची आहे, तू तीन सामने पाहिले तर एकामध्ये 20, 32, 40 धावा झाले तर पहिल्या बॅटिंग करता किती धावण्याचा प्रयत्न असेल? 35 आसपास किंवा थोडा वर काढण्याचा प्रयत्न असेल. लगेच पॅराडाईस स्पर्धेमध्ये पूर्ण संघ नव्हता, या स्पर्धेमध्ये तुमचा पूर्ण संघ आहे का, खेळताना पाहायला भेटेल आपल्याला? हो पूर्ण संघ आहे यावेळी. आगवणच्या विरुद्ध मध्ये काय प्लॅनिंग असेल? आगवण कुठलाही आगवण संघ असला तर कमी पडू देत नाही, चांगला खेळ सांगतो, त्याबद्दल काय असणार प्लॅनिंग काय असणार आहे? आगवण संघ म्हटलं की त्या जेव्हा आगवण संघाचं नाव येतो, गावाचं नाव येतो, तेव्हा आपल्याला चांगली फिल्डिंग बघायला मिळते. त्यांच्या त्यांचा जे सपोर्ट असतो तो पण चांगला असतो, चांगली मॅच बघायला मिळेल. बेस्ट ऑफ लक रोहन तुम्हाला सुद्धा. लगेच आगवण सी म्हणजेच निलेश फायटर या संघाने नाणेफेकचा कॉल जिंकला, प्रथमतः स्वीकार केला, क्षेत्ररक्षण आमंत्रण दिलंय. ओम साई साई एकता बिरवाडी या संघाला प्रथमतः फलंदाजीसाठी आपण वळूया. परत एकदा कॉम्बॉक्स मध्ये इकडे सामना रंगतो, इनव्हिन्सिबल विरुद्ध उनबाट क्वालिफाय सामना. जो संघ विजय होईल सुपर 8 मध्ये करेल क्वालिफाय. ओ टू कॉम्बॉक्स उत्कर्ष. यस थँक्यू सो मच, धन्यवाद. चांगला सामना चालू आहे जिथून आपण पाहू शकाल फलंदाज रोहित यानं पहिल्याच बॉलचा समाचार घेत असताना टॅपचा फटका खेळला आणि मात्र आपण पाहतोय त्याचा पसंतीचा स्ट्रोक, अर्थात टॅपचा फटका चौकार मिळवलाय. सुरुवात केलंय 4 चेंडू आणि 6 धावा. एका बाजूला अल्ताफ, एका बाजूला आपण पाहतोय रोहित, समोरच्या दिशेने फटका आपण पाहतोय. बॅट आणि बॉल मधला संपर्क व्यवस्थित होत नाही. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर पहिलं आणि शेवटचा बॉल या षटकातला बाकी, धावा जाऊन पोचतात त्या म्हणजे 7 या धावसंख्येवरती. चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. पुढचा मॅच अत्यंत महत्वाचा. एका बाजूला आगवण, ज्या पद्धतीनं नाना यांनी उल्लेख केला की आगवण म्हटलं की क्षेत्ररक्षण तुम्हाला बघायला मिळतं, आगवण म्हटलं की क्रिकेटसाठी एक दर्दी गाव म्हणून त्या आगवणकडे पाहिलं जातं. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय पहिल्या षटकाचा खेळ संपतोय या मॅचमध्ये. 18 मध्ये 36 ची गरज आहे. आपण इक्वेशन बोर्ड पाहू शकता, 18 बॉल आणि 36 धावांची गरज. 12 रन रेट तुम्हाला प्रत्येक षटकामध्ये राखावा लागेल. रोहितकडे ती क्वालिटी आहे, प्रति षटकामागे तुम्हाला 3 चौकार ठोकणं, अदरवाईज 2 चौकार आणि 3 सिंगल जरी तुम्ही खेळलात तरी देखील शेवटच्या षटकापर्यंत मॅचच्या अगदी तुम्ही जवळ असू शकता. जर आणि तर क्रिकेट मॅटर करत नाही, प्रेझेंटेशन अत्यंत लाईव्ह कंडिशन महत्वाची आहे. जाऊया मॅचकडे. गोलंदाजी ट्रॅकवरती कुशल, एक ऑलराऊंडर म्हणून मात्र या संघाचा कुशलकडे पाहिलं जातं. उनबाट संघ आपल्याला पाहायला मिळतोय. लेग ब्रेक गोलंदाजी अगदी शार्प टर्नर म्हणून त्याच्याकडे पाहतोय. क्विक अँड शार्प टर्नर अर्थातच कुशल आपण पाहतोय. पहिलाच बॉल मी म्हटल्याप्रमाणे लेग स्पिन अगदी वेगासहित चांगला टप्पा आणि चांगला कट म्हणून याची ओळख. अर्थात कुशल एक आयकॉन खेळाडू म्हणून त्याच्याकडे भरपूर स्पर्धांनी पाहिलेला आहे. आज तो कुशल आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र टॅप केल्या बॉलला, चेंडू चाललाय सीमा पलीकडे आणि चेंडू मात्र आपण पाहतोय निघून जाईल सीमा पलीकडे. चौकार आलाय या चौकारच्या सहाय्यानं. धावसंख्या आतापर्यंत आपण तपासून पाहिली तर 11 या स्पर्धेमधला 24वा चौकार फलंदाज रोहितच्या नावावरती राहिलाय. 5 मध्ये 9 वरती खेळतोय मागच्या मॅचचा तो देखील मॅन ऑफ दी मॅच आहे. एका बाजूला कुशल देखील मॅन ऑफ दी मॅच आहे. पंच धीरज यांनी मात्र निश्चित स्वरूपात हा चेंडू स्क्रोल केलाय. उनभाट म्हणून संघ आपल्याला पाहायला मिळतोय. टॅप करण्याचा प्रयत्न जिथे मात्र मनीषला बीट करत चेंडू मात्र आपण पाहतोय शॉर्ट पॉईंटमध्ये. धावसंख्या तपासून पाहिली तर धावा जाऊन पोचतात त्या म्हणजेच 12 धावा. अगदी शेवटचा बॉल साई एकता बिरवाडी
आणि दोन चेंडूंचा खेळ बाकी आहे, माफ करा, 14 मध्ये 31 ची गरज. पुढचा मॅच चांगलं क्रिकेट बघायला मिळेल नो डाऊट, कारण एका बाजूला भिरवाडी आहे, क्रितेश घरत सारखा एक ब्रँड खेळाडू, पालघर जिल्ह्याला लागलेला एक खराखुरा हिरा म्हणून पाहिलं जातं. ओवरम क्रिकेट म्हणा, शॉर्टी क्रिकेट म्हणा, रबर बॉल क्रिकेटचा खेळ म्हणा, अंडररम क्रिकेट म्हणा, एक क्रितेश घरत हे नाव ऐकलं की निश्चित स्वरूपात भरपूर चाहते या नावाचे देखील राहिलेले आहेत. 13 मध्ये 27 ची गरज या मॅचमध्ये चौकार आपल्याला बघायला मिळाला आहे. फलंदाज अल्ताफनं मात्र अगदी इथे योग्य फलंदाजी, इनटू द गॅप मध्ये चेंडू चाललाय सीमा पलीकडे, कुशलच्या विरोधात हाणामारी, कुशलच्या विरोधात मारामारी, चौकार. बारा चेंडू आणि आपण पाहतोय आता 23 धावांची गरज, चांगल्या पद्धतीनं इथे मॅच मध्ये. एका बाजूला आपण पाहतोय रोहितची बॅट बोलले, एका बाजूला अल्ताफ, भागीदारी पार्टनरशिप अत्यंत महत्वाची. कुठला एकटा खेळाडू तुम्हाला क्रिकेटचा सामना जिंकून देऊ शकत नाही, तुमच्या संघाचा मात्र युनिट, संघाची बांधणी, संघाची एफर्ट्स ह्या सर्व गोष्टी मॅटर करतायत. एकंदरीत 11 बॉलमध्ये 22 धावांची गरज आहे आता मॅच मध्ये. आणि वैभव गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतोय, हा देखील वेगवान गोलंदाज, चांगल्या वेगासहित चांगला टप्पा, हे देखील तेवढंच महत्वाची एक भूमिका आहे क्रिकेटच्या माध्यमातून यावेळी आपण पाहू शकाल. फटका खेळला, चेंडू चाललाय सीमा पलीकडे, षटकाराला आपण पाहतोय इथे अनिवार्य बंधन, फलंदाज अल्ताफ पहिला धक्का गॉन. सो मच नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये राहुल, शेवटचं षटक ज्या गोलंदाजानं हाताळलं अगदी तोच राहुल आपल्याला पाहायला मिळतोय. येता क्षणी मोठा फटका, जिथे मात्र आपण पाहतोय क्षेत्ररक्षक भावेश याने मात्र केलंय चुकी, चेंडू ऑलमोस्ट तो डॉट मिळाला असता, परंतु भावेश याने मात्र फेकी तिथे देखील केलंय. आता इथून आपण पाहतोय सिंगल मिळेल, या सिंगलच्या सहाय्यानं धावा जाऊन पोहोचतात, त्या म्हणजे आत्तापर्यंत 22 9 मध्ये 21, 9 चेंडू 21 धावांची गरज आहे, 9 चेंडू आणि 21 धावा आपल्याला पाहायला मिळतात. यावेळी जर आपण पाहिलं तर चौकार देखील मिळाला आहे, या चौकाराच्या सहाय्यानं जर आपण पाहिलं तर धावसंख्या मात्र आपण पाहतोय जाऊन पोहोचते ती म्हणजेच स्कोर कार्डला, अर्थात जर आपण पाहिली तर आत्तापर्यंत 26 धावा. 9 साठी बॅटिंग टीमचा डिमांड आहे, यस बॅटिंग टीमचा मात्र इथून चॅलेंज असणार आहे. वॉर रूममध्ये मात्र आमच्यासोबत जोडले जातील, 9 चेंडू आहे की नाही ते आपण पाहणार आहोत. पाटील नेटवर्कची एंटायर टीम जागृत असतील, उत्कर्ष असतील, अनुराग चव्हाण असतील, यादव आपल्याला बघायला मिळत आहेत. चला एक्स्ट्रा खेळाडू इथून कोणी राहणार नाही, दोन्ही संघांना विनंती करतोय की आपण तिथे बघणार नाहीत, जे काही रेग्युलेशन नियम आहेत ते तुम्हाला इथून फॉलो करावे लागतील. यस पाटील नेटवर्कची टीम आणि आपण पाहतोय फीट्स फेअर डिलिव्हरी, चांगला चेंडू आपण पाहू शकाल, चेंडू चांगल्या पद्धतीने हाताळलाय. ओम साई नवरंग मित्र मंडळ आयोजित नवरंग चषक 2024 थरार ऑन स्क्रीन आपण पाहू शकाल, जो चेंडू ऑलमोस्ट एक वेत हा पुढे असेल. जाऊया मॅचकडे, 7 मध्ये 17 फटका समोरच्या दिशेनं, इथे मात्र जर आपण पाहिला तर सिंगल मिळेल इथून, या सिंगलच्या सहाय्यानं धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे आत्तापर्यंत 27. 6 मध्ये 16 ची गरज,
तर आपण पाहू शकाल फलंदाज हा त्याच्या रनिंग ट्रॅक वरती असेल तर आपण पाहतोय तो फेअर असेल, त्यासाठी ती एकदा तुम्हाला ऍग्री करावी लागेल. चला उनबट संघ सहकार्याची गरज आहे. रनिंग ट्रॅक वरती फलंदाज हा त्याची धाव घेत होता, त्या अनुषंगानं तुम्हाला मात्र आपण पाहू शकाल 6 मध्ये 16 धाव्यांची गरज आपल्याला पाहायला मिळते. नवीन गोलंदाज स्वयंचा मात्र पहिलाच बॉल यावेळी जर आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं फुदरलेनचा बॉल होता. रोहित याला मात्र आपण पाहतोय टॅप करण्याच्या प्रयत्नात. इथून आपण पाहतोय चेंडू, मात्र आपण पाहतोय डॉट. आता 5 चेंडू आणि 16 गरज. इथून हा बॉल 9 देखील आहे. थोडंसं प्रेशर, थोडंसं दडपण, एक नवीन खेळाडू म्हणून स्वयं आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी सुरुवातीचा हा क्रिकेटचा काळ आहे आणि खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर येणाऱ्या काळात आणखीन भरपूर क्रिकेट या स्वयंला खेळायचं आहे. उत्कृष्ट गोलंदाज तो निश्चित स्वरूपात आहे, परंतु आता अटीतडीचा सामना आपल्याला बघायला मिळतोय. 5 मध्ये आता 15 गरज आहे. 5 चेंडू 15 धावा आणि 15 धावा 5 चेंडू. एका बाजूला इनव्हिजिबल, एका बाजूला आपण पाहू शकाल संघ आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजेच उनभाट. कुठला संघ मात्र आपण पाहतोय बघायला मिळेल सुपर 8 मध्ये. व्हाईट बॉल, स्वेअर बॉल. इथून पुन्हा एकदा इक्वेशनमध्ये थोडासा चेंज. 5 चेंडू आणि 14 गरज. हृदयाची स्पंदनं वाढणारा मॅच, कुतूहलाचं साम्राज्य पुनश्च एकदा निर्माण करणारा मॅच. यावेळी स्टॅप केल्या बॉलला चेंडू, रोहित तिथे फील्ड करतील आणि या रोहितच्या माध्यमातून फील्ड होत असताना खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल सिंगल मिळतंय. आता 4 चेंडू आणि 13 गरज. मनीष यष्टी रक्षक, अगदी आपण पाहू शकाल चेंडू माझ्याकडे फेका पहिले, त्यानंतरची बात आपण बघू काय करायचं ते. त्या अनुषंगाने आपण पाहतोय मनीषला पाहिलं. आता 4 चेंडू आणि 13 गरज आहे. इथून फलंदाज आपल्याला राहुल पाहायला मिळतोय. यावेळी जर आपण पाहिलं तर व्हाईट बॉल. इथून जर आपण पाहिलं तर एकाच रुळावर 2 गाड्या होत्या आणि सॅक्रिफाईस कॉम्प्रोमाइज. आजच्या जमान्यात खूप कमी ठिकाणी मात्र कोणतरी एकमेकांसाठी माघार घेतं. क्रिकेटच्या मैदानात फक्त तुम्हाला ते बघायला मिळतं, अदरवाईज मानवी जीवनात कुठलाही माणूस कोणासाठी सॅक्रिफाईस करायला आता तयार नाही. आजचं जग बदललं, आधुनिक जगात भरपूर काही बदल झालेले आहेत, त्या अनुषंगाने आपण पाहू शकाल. आता चेंडू आहे 4 आणि धावसंख्या जमवायच्या तुम्हाला 12. 4 12 3 चौकार चेंडू 4. फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. रोहित ज्याच्याकडे आहे ताकद, परंतु फक्त कागदोपत्री स्ट्रॉंग असून नाही चालणार, मैदानाच्या आतमध्ये तो खेळ करावा लागेल. माईकवरून बोलणं भरपूर सोपं आहे, मैदानाच्या आतमध्ये करणं पुष्कळ कठीण. आणि सध्या 4 मध्ये 12 मॅच, काही चांगल्या पद्धतीचा मॅच बघायला मिळतोय. यावेळीचा हा बॉल देखील वाईड आहे. इथून आपण पाहतोय स्वयंवरती प्रेशर, स्वयंवरती दडपण. 2 चेंडूंमागे जर आपण पाहिलं तर 5 धावा ज्यानं खर्च केलेल्या आत्तापर्यंत. सामना होता कुठे, सामना येतोय कुठे, प्रतिस्पर्धी संघ दाखल उत्तर म्हणून आम्ही कसं देतात उत्तरार्धात, खऱ्या अर्थानं आपण पाहतोय इनव्हिजिबल बोईसर या संघानं दाखवून दिलंय. 4 चेंडू 11 गरज आणि 4 चेंडू. चांगला सामना, प्रेक्षकांच्या मात्र लक्ष वेधून घेणारा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिली रजनी या स्पर्धेची आणि पहिल्या रजनीतला एक क्वालिफायचा काटे की टक्करवाला मॅच. इथून मात्र आपण पाहतोय फुलर लेनचा बॉल होता. स्वयंला मात्र इथून आता आत्मविश्वास मिळाला असेल की हा चेंडू मला फेकायचा आहे. टॅपच्या प्रयत्नात मात्र फलंदाज रोहित यानं केलंय चुकी. 15 मध्ये 16 धावांवरती खेळतात वैयक्तिक धावा, परंतु रिझल्ट महत्वाचा आहे. 3 चेंडू 11 गरज आणि 3 चेंडू. गोलंदाजी ट्रॅक वरती तयार होईल स्वयं राऊंड स्टम्प्स. नवीन फलंदाज सिब्बूला आपण पाहतोय समोरच्या दिशेने इन टू द गॅप मध्ये बॉलला ढकललाय. खेळायचं होतं टॅप, परंतु इथून डबल स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला, डबल बॅट स्ट्रोक पाहायला मिळाला. चेंडू इन टू द गॅप मध्ये रोहितला बीट करत. आता 2 मध्ये 7. इथे जर चौकार आला तर शेवटच्या चेंडूवरती 3 बघायला मिळतील. इथून जर डॉट आला तर उनभाट संघाचा विजय ऑलमोस्ट जवळ असेल. क्रिकेटचा खेळ शेवटच्या चेंडूपर्यंत सस्पेंड आहे. इथून मात्र आपण पाहतोय आता इथून डॉट बॉल. गोलंदाज स्वयं याला फक्त आता 1 चेंडू खेळपट्टीवर सरळ सोडायचा, एक्स्ट्रा काही करणं विशेष गरजेचं राहणार नाही. फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. रोहित लढत चांगली दिली इनव्हिजिबल आहे या संघानं, परंतु विजय आणि पराजय या 2 भूमिका असतात. इथे मात्र उनभाट संघाचा सुपर 8 मध्ये. इथे मात्र आपण पाहतोय मॅन ऑफ द मॅच
या मॅचचा आपण पाहतोय 14 चेंडू आणि 24 धावांची